लोकसभा निवडणुका जवळ आल्यानं आव्हान प्रति आव्हान द्यायला सुरुवात झाली आहे. पक्षानं उमेदवारी दिली तर पुन्हा मैदानात उतरायला तयार असल्याचं खासदार ओमराजे निंबाळकरांनी सांगितलं. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून ओमराजे निंबाळकरांवर तोफ डागली होती. रविवारी झालेल्या महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात तानाजी सावंतांनी खासदार ओमराजे यांना एक प्रकल्प आणल्याचं दाखवावं असं आव्हान देत म्हणेल ती पैज हरायला तयार आहोत असं म्हटलंय. त्यावर कोण आजी राहतं आणि कोण माजी होतं हे लवकरच कळेल असं उत्तर निंबाळकरांनी दिलं. महायुतीकडे लोकसभा निवडणूक लढवण्याकरता सक्षम उमेदवार नसल्याचा टोला ओमराजे निंबाळकरांनी लगावला. इतकंच नव्हे तर पराभवाच्या भीतीनं महायुती त्यांचा उमेदवार जाहीर करायला घाबरत असल्याचा टोलाही निंबाळकरांनी लगावला. आणि मी कायम सांगतो, अरे तुमचा पहलवान तरी मैदानात उतरावा. कोण पहलवान मैदानात कुस्ती खेळायला येणार आहे ती तर उतरावा. जनता ठरवल ना, जर प्रामाणिकपणे काम केल्याचा मोबदला जनता देणार असेल तर जनतेला निर्णय घेऊ द्या. जनतेला जर वाटलं की बाबा ओमराजेचं 5 वर्षाचं काम योग्य आहे, जनता मतदान टाकल. जर लोकांना वाटलं की अयोग्य आहे, त्यांना योग्य असा निर्णय घेतील. मग काय दुसरा अर्थ आहे त्याचा? खासदार ओमराजे निंबाळकरांनी मराठा आरक्षणावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे धाराशिव मतदारसंघात त्यांच्या बाबत अनुकूल वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे ओमराजे निंबाळकर महायुतीला त्यांचा उमेदवार जाहीर करण्याचं आव्हान देत आहेत. महायुतीनं ओमराजे निंबाळकरांच्या आव्हानाचा चांगलाच समाचार घेतला. योग्य वेळी उमेदवार जाहीर करून धडा शिकवू असं महायुतीनं म्हटलंय. तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टीचा पैलवान कोण आहे, उमेदवार कोण आहे, आणि त्याच्यामुळं तुम्हाला पळताबोई थोडी झाली आहे. आणि तुमच्या अशा वल्गना येणाऱ्या इलेक्शनमध्ये जनता स्पष्ट करून टाकणार आहे की तुम्ही आजी राहणार आहात का माजी राहणार आहात. जनता हुशार असते. धाराशिव जिल्ह्यात ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील आतापर्यंत आमने सामने आले. 2009 विधानसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांनी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. 2014 विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटलांनी ओमराजे निंबाळकरांचा पराभव करत परतफेड केली होती. 2019 लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांनी पुन्हा राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर मात केली होती. आता ओमराजे निंबाळकरांचं आव्हान कोण स्वीकारणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. धाराशिवहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.